शानदार न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज मी आपल्यासोबत निवेदक हुसेन शेख शिरोळ तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे बुधवारी एन डी आर एफची पथके शिरोळमध्ये शिरो दाखल होणार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या प्रयत्नांना यश संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून एन डी आर एफची दोन पथके बुधवारी शिरोळ तालुक्यामध्ये दाखल होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका पूर प्रोवन तालुका म्हणून ओळखला जातो यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या प्रत्येक वेळेस तालुक्याच्या प्रत्येक गावात त्याची जास्त झळ बसलेली आहे मागील वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराची मोठी आपत्ती झाली होती या आपत्तीमध्ये सर्वात जास्त नुकसान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका या तालुक्यामध्ये झाली होती शिरोळ तालुक्यातील बावनपैकी बेचाळीस गावे बाधित झालेली होती आणि यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते शिरोळ तालुक्यामध्ये जन पूरस्थिती निर्माण झाली तर बाधित होऊ शकतील अशा गावातून लोकांना त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतरित करता यावे यासाठीचे नियोजन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आदेशांमुळे शिरोळ तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांनी केले आहे शिरोळ तालुक्यामध्ये जास्तीत जास्त यांत्रिक बोटी याव्यात यासाठी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले आणि आग्रह धरला होता आणि याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने जवळपास पन्नास यांत्रिक बोटी जिल्ह्यामध्ये सज्ज ठेवल्या आहेत यातील पंधरा यांत्रिक बोटी या शिरोळ तालुक्यासाठी वापरल्या जाणार आहेत प्रत्येक बोटीसह लाईफ जॅकेट व अद्ययावत असे साहित्य शिरो तालुक्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन काम करणाऱ्या स्वयंसेवकासाठी मोठी फौज जिल्हा प्रशासनाने सज्ज केली आहे यातील साधारणपणे जवळपास तीनशे ते साडेतीनशे स्वयंसेवक एकट्या शिरोळ तालुक्यामध्ये महापुराच्या कालामध्ये कार्यरत राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे शिरोळ तालुक्यातील महापुरामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक गावामध्ये स्वयंसेवकांची पथके बोटी सज्ज राहतील यासाठी नियोजन राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आदेशाने आपत्ती विभागाने केली आहे याचबरोबर गतवर्षीच्या महापुरातील अनुभव घेऊन महापूर येण्यापूर्वीच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच एन डी आर एफची प दोन पथके शिरोळ तालुक्यामध्ये बुधवारी दिनांक पंधरा जुलै रोजी दाखल होत आहेत दोन्ही पथके शिरोळ तालुक्यामध्ये पूर्ण वेळ बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत तर महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार दक्ष गेल्या वर्षी शिरोळ तालुक्यास महापुराचा तडाखा बसला अपरिमित हानी झाली याची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये याकरिता राज्य सरकार दक्ष आहे महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील मंत्र्यांचा समन्वय साधून महापूर टाळण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहे जनतेची काळजी व दक्षता म्हणून शिरो तालुक्यात एन डी आर एफची पथके तैनात करण्यात येणार आहेत असे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजन पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख